हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि रोज भाजीमध्ये काय बनवायचं किंवा घरात जर भाजीला काहीच नसेल तर मग अशा वेळेला काय बनवायचं, तर मग अशा वेळेला तुम्ही तुरीच्या डाळीपासून असा झणझणीत असा बंगा बनवू शकता. आणि हा बंगा तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकता, मस्तच लागतो. चला तर मग आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी साहित्य बघून घेऊ. इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि कांदा कट करून घेतलेला आहे. याच्यातला अर्धा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि अर्धा फोडणीसाठी ठेवायचा आहे. आणि इथे 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर. आणि आता तवा गरम करून घेतला आहे, त्याच्यावरती आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आणि मग याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि कांदा छान लालसर रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि कांदा मी आता काढून घेतला. आणि आता तव्यावरती आपल्याला तुरीची डाळ स्वच्छ धुवून टाकून घ्यायची आहे आणि डाळ सुरुवातीला परतून घ्यायची फक्त. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. आणि थोडंसं आता आपण याच्यात तेल टाकून घेऊया. आणि तेल टाकल्यामुळे डाळ तव्याला चिकटत पण नाही आणि छान प्रकारे भाजल्या जाते. आणि शिवाय म्हणजे बंगा शिजायला जास्त वेळ पण लागत नाही. अशा पद्धतीने ही बघा डाळ आपण इथे भाजून घेतलेली आहे. आणि आता आपण वाटण तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा, लसूण वगैरे टाकून घेतला आणि भाजलेली डाळ पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि त्याच्यात मसाले टाकूया. चवीपुरतं मीठ टाकूया, थोडीशी हळद आणि 2 चमचे आपल्याला इथे धनिया पावडर टाकायची आहे. आणि 1/2 चम्मच आपण इथे टाकणार आहोत गरम मसाला. आणि मिक्सरच्या भांड्याला आता झाकण लावून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने वाटून झाले. आणि आता आपल्याला याच्यामध्ये 4 चम्मच लाल तिखट टाकायचं आहे. सुरुवातीला थोडं बारीक करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं. आणि आता आपण याच्यामध्ये 1/2 ग्लास पाणी टाकून परत हे मिक्सर चालू बंद करत वाटून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न टाकता वाटायचं आणि मग नंतर थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि आता कढई गरम करून घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झालं की मग आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. जो अर्धा आपण काढून ठेवलेला होता तो कांदा याच्यात टाकून छान असा परतून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता तयार केलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि सुरुवातीला आपण तेलामध्ये वाटण टाकून परतून घेणार आहोत, मग नंतर याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. असं केल्यामुळे बंग्याची चव आणखी छान येते. आता पाणी टाकूया. पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला, कारण आधी जर जास्त पाणी टाकलं तर मिक्स करायला वेळ लागतो. आणि थोडंसं आता 1/2 ग्लास मी परत पाणी याच्यात टाकून घेतलं. टोटल 1.5 ग्लास पाणी इथे लागलेलं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता इथे. आणि बंगा शिजायला पाणी लागेल त्यामुळे एवढं टाकून घेतलं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवून हे 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. आणि 2 मिनिट झालेले आहे. आता आपण एकदा चेक करूया. आता पहिलेपेक्षा बंगा घट्ट झालेला आहे, तरी पण हा आपल्याला आणखी 3 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं. आणि बंगा आपला इथे आता तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय घट्टसरपणा आलेला आहे. आणि तुम्हाला जर याच्यापेक्षा पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. आणि हा थंड झाल्यावर आणखी घट्ट होतो. अशा पद्धतीने तुम्ही पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये टाकू शकता. आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. चला तर मग भेटूया परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.